आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात राजकीय हालचालींना वेग, दोन्ही काँग्रेस स्वाभिमानी येणार एकत्र, शिवसेनेला बाजूला करण्याचा प्रयत्न. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बॅकफुटला बाजूला घालवण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून खासदार राजू शेट्टी आणि आमदार उल्हास पाटील यांच्यात राजकीय संबंध फाटले आणि याचा परिणाम स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली. सत्तेतला वाटा मिळवण्यासाठी या दोन नेत्यांच्यात वाद निर्माण झाला. तो आज शिरोळ नगरपालिका निवडणुकीत जागा वाटपावरून उफाळून आला आहे. आमदार उल्हास पाटील आणि खासदार राजू शेट्टी या दोघांनीही प्रभाग 8 मधली जागा मागणी केली आहे. या एका जागेवरून महागाडी फुटीच्या उंबरट्यावर उभी राहिली आहे. श्री दत्त साखर कारखान्याच्या एका संचालकांच्या पुढाकारातून दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत महागाडी करण्याचा निर्णय घेतला गेल्याचं कळलं आहे. या निर्णयाचा परिणाम शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं कळत आहे. याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख दिलीप पाटील यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते करत आहेत. एक दोन दिवसात महागडीची घोषणा होण्याची शक्यता पुढे आली आहे. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गणपतराव पाटील यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या महाआघाडीत समावेश झाल्याचं वृत्त हाती पडतंय. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून चंद्रकांत भाट.